हे निसर्गाच्या सानिध्यातील वेलकम द भोईर फार्म्स. इथे मस्तपैकी कांदा भाजी आहे आणि इकडे बटाटा भाजी. या फार्मचं अजून एक वैशिष्ट्य आहे, आगरी चिकन बनून रेडी आहे. आलात ना आता तुमचं जेवणाचं टेन्शन. तर रात्रीचा माहोल बघा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रणा लोके. आणि वेलकम टू द भोईर फार्म्स कर्जत. जर तुम्ही कर्जत मध्ये येत आणि जर तुम्ही प्रायव्हेट फार्म हाऊस बघताय, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि आपलं हे जे फार्म हाऊस आहे ना, एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहे. आजूबाजूला ना सगळी झाडच झाड आहे. माझ्या मागे एसेन्शियल फार्म हाऊस म्हटलं की स्विमिंग पूल तो तर आहेच. आणि एवढं मस्त वातावरण आहे ना, आणि एकदम कॉम्पॅक्ट असं छान असं हे वेलकम द भोईर फार्म्स आहे. त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, राहण्याची उत्तम सोय आहे, मस्तपैकी लॉन आहे, त्याच्यावरती तुम्ही फंक्शन पण करू शकता. क्रिकेट खेळण्यासाठी ऍम्पल अमाऊंट ऑफ जागा आहे. तर ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. आणि त्यांच्याशिवाय यांच्याकडे खाण्यामध्ये पण ना बरीच व्हरायटी आहे. भोईर नावावरून तुम्हाला कळलंच असेल आगरी फूड. तर तुम्हाला मस्तपैकी इकडे आगरी चिकन पण खायला मिळणार आहे. आणि अजून सुद्धा स्टार्टरमध्ये बरेच पदार्थ आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवेनच. पण या आधी आपण फार्म बघून घेऊया. सो बघा, असं हे निसर्गाच्या सानिध्यातील वेलकम द भोईर फार्म्स. इथे छान असा स्विमिंग पूल आहे. आणि बघा, स्विमिंग पूल मध्ये पण लहान मुलांसाठी पण स्विमिंग पूल आहे आणि मोठ्या माणसांसाठी. आणि या ज्या फार्मची कॅपॅसिटी आहे ना, मिनिमम 12 to 15 पीपल, मॅक्झिमम 30 पीपल. आणि जर वन डे साठी तुम्ही येताय ना, तर इथे 50 लोकांची पण अरेंजमेंट आरामात होऊ शकते. कारण जागा भरपूर मोठी आहे. म्हणजे जवळजवळ 1.25 एकर मध्ये आपलं हे वेलकम द भोईर फार्म्स आहे. सो स्विमिंग पूल तर तुम्ही बघू शकता. तिकडे आपल्या रूम्स आहेत, तर तिकडे आपण जाणारच आहोत. पण आधी तुम्हाला जो प्लेइंग एरिया आहे किंवा लॉन आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. सो मेन तर बघा, आपण येतो कशाला, मस्तपैकी मजा करायला. तर स्विमिंग पूल नंतर बघा, मेन तुम्हाला डायरेक्टली घेऊन चाललो होते इकडे आपल्या क्रिकेटच्या ग्राउंड वरती. इथे छानपैकी बघा, मस्तपैकी पिच बनवलेला आहे. आणि एक्झॅक्ट बॉक्स क्रिकेटसाठी जेवढी जागा लागते ना, तेवढी आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायची असेल ना तुमच्या फॅमिलीमध्ये, तर इथे मस्तपैकी टुर्नामेंट ऑर्गनाईज करू शकता, खेळू शकता, खाऊ शकता, स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करू शकता. सो बघा, मस्त छान पिच पण बनवलेलं आहे, तर आपण क्रिकेट पण खेळणारच आहोत. आणि त्याच्याशिवाय बघा, इथे एक भला मोठा लॉन पण आहे. मस्त छान अशी हिरवळ आहेत. आणि दुतर्फा बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं, एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहेत. आपल्या हापूस आंब्याची झाड आहेत इथे. आणि एकदम शांत थंड थंड वाटतं. आणि आम्ही आताच आलो. आणि जसं बघा, प्रेरणा तिकडे शूट करते आहे. तिकडे तुम्हाला टेंट मध्ये राहण्याची पण व्यवस्था आहे. म्हणजे जर तुम्ही जास्त मोठ्या ग्रुप मध्ये येत आहे, जसं तुम्हाला म्हटलं की आपण हे फार्म आहे हे प्रायव्हेट मध्येच देतो. आणि इकडे बघा, मस्तपैकी गरमागरम कांदा भाजी आणि बटाटा भाजी आलेली आहे. तर आता आपण तिथं खाणारच आहोत. आणि त्याच्याशिवाय आपण आता रूम पण बघणार आहोत. पण त्याच्यात तुम्हाला या. सो लोकांना असं वाटतं की टेंट मध्ये राहायचं म्हणजे कसं राहायचं, कम्फर्टेबल असेल का? तर बघा, हा टेंट आहे ना, एकदम कम्फर्टेबल आहे. आतमध्ये बघा, मस्तपैकी छान गादी दिलेली आहे. आणि इकडे बघा, मस्तपैकी ब्लँकेट आहेत. आणि एकदा तुम्ही टेंट लावलात की एकदम छान कोझी कोझी. आणि आपलीच भोईरवाडी आहे पूर्णच्या पूर्ण. एकदम असा प्रायव्हेट स्पेस आहे, त्यामुळे कोणाचा इंटरफिअरन्स नाही. त्यांचं तिकडे घर पण आहे. ओके, सो त्याच्यामुळे एकदम सेफ आहे इकडे राहणं वगैरे. सो आम्ही पण आता बघा, गाडी इथेच पार्क केली आहे तुमच्या जवळ. आणि पार्किंग साठी पण भरपूर जागा आहे. तर या आता आपण जरा जाऊया आणि जरा रूम्स बघूया. रूम्स कशा आहेत त्या? सो रूम्स कशा आहेत ना, तर ते आपण बघूया. पण त्याच्या आधी या, मस्तपैकी जरा कांदा भाजी आणि आपल्या बटाटा भाजीचा आनंद घेऊया. सो प्रेरणा, इथे मस्तपैकी कांदा भाजी आहे आणि इकडे बटाटा भाजी. काय भाजी बोलतो? ऑलवेज कांदा भाजी. छोट्या अमाऊंट मध्ये घेते. मस्त कुरकुरीत, क्रिस्पी क्रिस्पी कांदा भाजी, तळलेली मिरची, तिखट. सो बघा, तुम्ही जर इथे आलात ना, तर तुम्हाला जेवणाबद्दल म्हणाल ना, पॅकेज जेवण असतं ना ते मिळून जातं. आणि प्लस तुम्हाला स्टार्टर वगैरे पण मिळतं. आणि प्लस तुम्हाला असा इव्हनिंग स्नॅक्स पण मिळू शकतो. सो नाश्ता एकदम टेस्टी आहे, तर जेवण तर एकदम वाटतंच आहे होणार. त्या सुद्धा आगरी पद्धतीचं चिकन आपल्याला खायचं, तर त्याचीच एक वेगळी मजा येणार आहे. आपण मस्तपैकी कांदा भाजी आणि बटाटा भाजीचा आनंद घेऊ. सो ब्रेकफास्ट आमचा करून झाला. आणि इकडे बघा, ही एक माऊ आहे, बघा तिकडे मस्तपैकी बसली आहे. आणि या आता जरा आम्ही तिकडे थांबलो आहेत ना, तर ती जागा तुम्हाला दाखवतो. सो बघा, आपले ज्या रूम्स आहेत ना, जसं तुम्हाला बोललो की हा एक प्रायव्हेट फार्म आहे. ओके, सो इथे दोन बाजूबाजूला रूम आहेत आणि त्याच्यामध्ये छानपैकी राहण्याची व्यवस्था आहे. आणि इथे बघा, मस्तपैकी आपल्या रूमच्या समोरच बसून तुम्ही रात्री पण इथे मस्तपैकी रिलॅक्स करू शकता. आणि जर तुम्हाला अजून रिलॅक्स करायचं असेल, तर ते छान असा झोपाळा दिलेला आहे. याच्यावरती बसून मस्त झोपा काढू शकता. आणि किचन पण कसं माहिती आहे, जवळच आहे. म्हणजे तुमचा जो सर्व्हिंग टाइम आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता की तिथे समोरच जेवण चाललंय. म्हणजे स्टार्टर्स तुमचं जेवण, आणि ते तुम्हाला गरमागरम इथे पण सर्व्ह केलं जाईल किंवा तुम्हाला इथे पण सर्व्ह केलं जाईल. सो ग्रुप वाईज स्विमिंग पूल तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी. पण प्रेरणा पण सांगते आता, म्हणजे माझ्यासाठी. यस, हा अच्छा, प्रेरणा तू इकडे उतरणार? मला भीती वाटते ऑब्व्हियसली. जास्त खोल नाहीये पाणी, 4.5 फूट. तुम्हाला माहिती आहे की आता गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स आहेत की पाणी कमीच आहे, 4.5 फूट ठेवायचं. आणि इकडे तर हार्डली 2-2.5 फुटच असेल लहान मुलांसाठी. आणि त्याच्याशिवाय ना, या फार्मचं अजून एक वैशिष्ट्य आहे की या फार्म्स मध्ये ना अजून एक ना फिश फार्म पण आहे. म्हणजे बघा, आणि भरपूर मोठा ग्रुप आला ना, तर अशी मल्टिपल ठिकाणी बसून जेवणाची व्यवस्था केली आहे. तर तुम्ही इथे बसून पण जेऊ शकता. आणि त्याच्याशिवाय बघा, इकडे एक फिश फार्म आहे आणि त्याच्यामध्ये बघा ही छान अशी बदकं आहेत. आणि तुम्हाला वाटत असेल नुसती बदकं, नाही, याच्यामध्ये ना मस्तपैकी मच्छी पण आहे. हा 15 फूट खोल आहे, म्हणजे विचार करू शकता. आणि याच्यामध्ये भरपूर मासे सोडलेले आहेत. त्याच्यातले मासे पकडता आले तर तुम्ही खाऊ पण शकता. बघा छान असं सगळं हिरवगार आहे. सो प्रणा, काय स्विमिंग पूल मध्ये डुंबायचं आहे का? Yes. कधी? पाय.
हा ठीक आहे, आता थोड्याच वेळात थोड्याच वेळात. सो जसं तुम्हाला बोललो हा एक प्रायव्हेट फार्म आहे, तर इकडे आरामात बसून तुम्ही रिलॅक्स करू शकता. आणि या आता आपण जरा रूम्स बघूया. सो ही एक मोठी रूम आहे आणि याच्यामध्ये बघा हे दोन बेड आहेत, तर इथे तुम्ही आरामात 10 जण झोपू शकता कारण खूप मोठा एरिया आहे आणि मॅट्रेसेस ठेवलेले आहेत, तर इथे छानपैकी मॅट्रेसेस वरती झोपता येऊ शकतं. आणि इथे छान वॉशरूम पण आहे आणि त्यानंतर आम्ही आमचं सामान ऑलरेडी इथे ठेवलेलं आहे. इथे अजून एक रूम आहे, सर इथे पण एक बेड आहे आणि हे बघा इथे पण मॅट्रेसेस ठेवलेले आहेत. तर या रूम मध्ये 5 जण आणि बाजूच्या रूम मध्ये 15 जण. सो एक 15 ते 5 जण असं मिळून एक 20 जणांची कॅपॅसिटी आपल्या या प्रायव्हेट फार्म हाऊसला आहे. वेलकम द बोईर फार्म्स. ओके, सो इथे येऊन तुम्ही प्रायव्हेटली आपला हा जो फार्म हाऊस आहे तो एन्जॉय करू शकता. एकाच वेळी एकाच ग्रुपला बुकिंग दिलं जातं, हे यांचं ऍडव्हान्टेज आहे. ज्यामुळे तुम्ही एकदा इथे बुक केला की तुम्हाला या राहण्याच्या रूम्स, नंतर इकडच्या स्विमिंग पूल, त्यानंतर मग इकडचा लॉनचा एरिया, इकडचा क्रिकेटचा एरिया, या सगळ्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. ओके, सो अतिशय उत्कृष्ट अशी जागा आहे जर तुम्ही प्रायव्हेटली एन्जॉय करायचं असेल तुम्हाला तर. आणि जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ओके म्हणजे जास्त तुमचा ग्रुप असेल, जास्त माणसं असतील, तर तुम्हाला असे टेंट पण लावून दिले जातील. ओके, मग टेंट त्यांच्याकडे बरेच आहेत, इथे लॉन मध्ये मग टेंट लावले जातात आणि मग कॅपॅसिटी बिल्डअप केली जाते. किंवा तुम्ही वन डे चा बुकिंग घेताय तर मग वन डे तर मग तुम्हाला राहायचं नाहीये, त्याच्यामुळे आरामात 50 लोक पण इथे आरामात मस्तपैकी एन्जॉय करू शकतात. तर तुम्हाला आता मी फार्म हाऊस दाखवलंच आहे, तुम्हाला तर किचन मध्ये दाखवतो काय काय बनता येते. सो संध्याकाळची वेळ आहे आणि बघा जेवणाला सुरुवात झाली पण आहे. सो या आता आपण डायरेक्ट जाऊया किचन मध्ये, बघूया काय बनता येते. आणि बघा मी तुम्हाला काय बोललो, आपण आलो आहे ते भोईरांकडे, त्यामुळे आपल्याला मस्तपैकी आगरी चिकन बघायला मिळणार आहे. तर बघा तिकडे ग्रेव्ही बनते आणि आता इकडे सुक चिकन मस्तपैकी आपल्या तेलामध्ये कांदा आता मस्तपैकी भाजला जातोय, तर मीठ टाकलंय आणि बघा आता इकडे आलं लसूण पेस्ट जाते आणि आता हळद, गरम मसाला, आगरी मसाला घ्यायला आहे, लाल तिखट आणि धना पावडर. एकदम खमंग असं आगरी चिकन बनणार आहे आपलं. कलरच बघा काय झाला आहे तो, जसं पाणी. आणि आत्ता येत आहे ते ना आगरी जेवणाचं सिक्रेट म्हणजे आगरी वाटण. आता हे सिक्रेट आहे, जर तुम्हाला इथे येऊन खायचं असेल तरच तुम्हाला हे वाटण मिळणार आहे. आणि याच्यातूनच आपल्या चिकनला मस्तपैकी एक जी चव आहे आगरी जेवणाची या वाटणामुळेच येते. आणि कसा मस्त कलर आलाय बघा, वा वा वा, थोडीशी कोथिंबीर गेली आहे, मस्तच वाटतंय, काय म्हणताय. मग येताय ना, वेलकम द बोईर फार्म्स कर्जत. स्क्रीन वरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि व्हॉट्सअप करा. बघा थोडस मीठ पण गेलाय, तर हे थोडस आपण शिजवत ठेवूया आणि मग चिकन टाकायचं याच्यामध्ये. आणि इकडे बघा मस्तपैकी ग्रेव्ही बनते, ही ग्रेव्ही आणि हे सुक चिकन. आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला इथे स्टार्टर मध्ये डिश हवे असतील ना, तर ते तुम्हाला किलोच्या रेटने मिळत राहणार. आणि बघा आता आलं ते चिकन, हे चिकन आधी ग्रेव्ही मध्ये शिजलेलं होतं. ही मस्त आयडिया, काय म्हणता. इकडे ग्रेव्ही ऑलरेडी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये चिकन बनवून घेतलेलं आणि ते चिकन आता इकडे मस्तपैकी आपल्या आगरी वाटणामध्ये आणि आपल्या आगरी मसाल्यामध्ये एकजीव होत आहे. सो आता इकडे आपलं आगरी चिकन बनवून रेडी आहे, पटापट रेडी होतं बघा. आणि मस्त कोथिंबीर खायला येत आहे ना. वेलकम द बोईर फार्म्स. आणि त्याच्याशिवाय बघा इकडे अजून एक डिश रेडी होते, चिकन तवा फ्राय. ऑसम वाटतंय बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात फेवरेट माझा काय माझ्या भरपूर लसूण दिसते आणि अक्की लसूण त्या भारी वाटते बघा. सो इकडे तुम्ही आलात ना, तुमचं जेवणाचं टेन्शन नाही, तुम्हाला असे भरपूर स्टार्टर मिळतील. पण हे जर स्टार्टर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला त्याची ऑर्डर ना किलोने द्यायची आहे. तुम्ही आदल्या दिवशी किलोने ऑर्डर द्या, मग तुम्हाला असे मिळून जातील स्टार्टर. जसं तुम्हाला बोललो आगरी सुखा चिकन तुम्हाला जेवणामध्ये तर मिळतं, पण त्याच्याशिवाय जर तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल तरी सुद्धा तुम्ही किलोने ऑर्डर द्या. आपलं चिकन तवा फ्राय, त्याच्याशिवाय तुम्हाला चिकन पकोडे मिळतील आणि त्याच्याशिवाय बार्बेक्यू चिकन पण. ओके, तर थोड्याच वेळ बार्बेक्यूचं सेटअप लागणार आहे, तुम्हाला बार्बेक्यूचं सेटअप पण दाखवतो. बघा आपलं चिकन तवा फ्राय इकडे रेडी झालेलं आहे बघा, काय मस्तपैकी सजवलेलं आहे. आणि बघा आता संध्याकाळचा असा काहीसा माहोल आहे, लाईट लागलेला आहे, तिकडे आपण जाणारच आहोत. आणि त्याच्याशिवाय इकडे वेलकम द बोईर फार्मचे लकी मॅस्कॉट पण आहेत. आपलं नाव दादा? कल्पेश. कल्पेश, ओके. तर हे कोण आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही यांना ओळखत असाल तर. सो चिकन तवा फ्राय क्रिस्पी आहे आणि गंध खातो. पण कोणाला अशी तळलेली लसूण खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. पेरणाला नाही आवडत, हा बिलकुल नाही आवडत लसूण, बट आय लव लसूण फ्राय केली. मी कधी कधी नुसतं लसूण फ्राय करून पण खातो. ऑसम, एक नंबर. तर तुम्ही आलात कधी तर लसूण तवा फ्राय पण सांगू शकता, मस्त लागते. चिकन तर मस्तच आहे, वाट बघतो तो बार्बीक्यू रेडी व्हायचा, तो बंद आपण चिकन तवा फ्राय संपूया. आणि फक्त रात्रीचा माहोल बघा, मस्त लाईट्स ऑन झाल्यात आणि जसं तुम्हाला म्हटलं एकदम निसर्गाच्या सानिध्यात पण एकदम जिवंत वाटतंय रिसॉर्ट, काय म्हणता. सो आज आमच्यासाठीच आहे प्रायव्हेट मध्ये, पण जरी तुम्ही आलात तुमच्या फॅमिली बरोबर, जसं तुम्हाला म्हटलं भरपूर कॅपॅसिटी आहे बघा. इथे लॉन मध्ये पण भरपूर छान लाईटिंग केली आहे आणि चारी बाजूने लाईट्स आहेत अशा. तो इथे पण बसू शकतो डिनरला किंवा जरा रिलॅक्स करायला, किंवा तुमची इच्छा असेल
तर तुम्ही इथे स्विमिंग पूलच्या बाजूला पण बसू शकता. हे बघा, ते पण सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे मस्तपैकी झोपाळे आहेत. इकडे मस्तपैकी जरा जास्तच थकलात गप्पा मारून मारून तर झोप पण काढू शकता. आणि इथे अजून एक सिटिंग अरेंजमेंट आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की जरी तुम्ही 50 लोक डेच्या ट्रिपला जरी येताय ना, ती हरकत नाही. आणि 20-25 जणी आलात तरी एकदम कम्फर्टेबली तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता स्विमिंग पूलच्या बाजूला. आणि रात्री पण मस्तपैकी डुंबू शकता. हे बघा, मला असं वाटतं रात्रीचंच डुंबायला इथे जास्त मजा येईल. यू नेव्हर नो, जेवल्यानंतर मी पण जरा स्विमिंग पूल मध्ये उतरेन. पण बघूया. आणि बघा, इकडे आता नवीन डिश आली आहे, ती म्हणजे आपले चिकन लॉलीपॉप. काय मस्तपैकी चिकन लॉलीपॉप रेडी होतात बघा. आणि नंतर म्हणणार ते चिकन पकोडे आणि बार्बेक्यू. बघा, अशाच प्रकारचे चिकन लॉलीपॉप, चिकन पकोडे आणि चिकनचे वेगवेगळे स्टार्टर जर तुम्हाला खायचे असेल, नाव लक्षात ठेवा, वेलकम द बॉयर फार्म. स्क्रीनवरचा नंबर दिसतोय, कॉल करा. आणि बघा, इकडे आपला बार्बेक्यू चिकन पण मस्तपैकी रेडी होतोय निखाऱ्यावरती. आता हे तर तुम्हाला माहिती आहे हळूहळू रेडी होणार. आणि बघा, आता इकडे रेडी होत आहेत ते आपले चिकन पकोडे. सो चिकन लॉलीपॉप इकडे संपायला लागलेले आहेत, बट वरी नॉट, कारण आपला बार्बेक्यू चिकन आता इकडे रेडी होत आहे. बघा, कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे. आणि सगळी कमाल आहे ती कोणाची, रुपेश. नाव लक्षात ठेवा तुम्ही. बघा, आपलं बार्बेक्यू चिकन पण रेडी झालेलं आहे. कलर बघा फक्त काय आलाय, एकदमच ऑसम. आणि बघू शकता इकडे बार्बेक्यू चिकन रेडी आहे. या, तुटून पडूया. सो बघा, भरपूर स्टार्टर खाल्ले आणि त्यानंतर मग जेवण. जेवणामध्ये ना इकडे बुफे सिस्टीम असते. तर बघा, इकडे मस्तपैकी तुम्ही भाकरी किंवा चपाती चूज करू शकता. इकडे आम्ही तर भाकरी सांगितली, तर भाकरी आहे, जसंपैकी भात आहे, आपला आगरी सुकं चिकन, आगरी ग्रेव्ही, एक स्वीट डिश आहे आणि पापड आणि सलाड आहे. ओके, तो एवढे स्टार्टर नंतर मग आपला हा बुफे मधलं हे जेवण आहे इकडे. हे बघा, ते आता जेवण घेऊया आपण. ओके, आणि थोड्याच वेळात भेटूया. कर्जत मधून तुम्हाला शुभ सकाळ. ओके, सो कर्जतला आपण नेहमी रिलॅक्स करायला येतो, पण आज आम्ही लवकर उठलो कारण ही जागाच अशी आहे. जसं तुम्हाला म्हटलं की हे जे आपलं वेलकम द भोईर फार्म्स कर्जत मधलं, तर ते ना एकदम निसर्गाच्या सान्निध्यातील आहे. सकाळी उठल्या उठल्या बघा ना, हे असं झाडांच्या मध्ये एवढं भारी वाटतं ना, आणि असा पक्ष्यांचा एकदम मस्त किलबिलाट आहे याच्यामध्ये. त्यामुळे प्रणा कसं वाटतं? सकाळी पक्ष्यांचा असा छान किलबिलाट आहे आणि खूप शांत वाटत. गार आहे, थंडावा आहे इकडे, भरपूर झाड असल्यामुळे भरपूर थंडावा सुद्धा आहे. आणि एकदम अशी कोझी कोझी फिलिंग आहे, कारण बघा ना एकदम त्यांचं किचन पण जवळ आहे. त्यानंतर मग आपल्या इकडे रूम्स पण इथे समोरच आहेत आणि इथे जवळच स्विमिंग पूल पण आहे. आणि भरपूर लॉन म्हणा, खेळण्याचे फॅसिलिटीज म्हणा, क्रिकेट वगैरे तुम्हाला खेळायचं आहे, प्रॉपर एक बॉक्स ग्राउंड आहे यांच्याकडे. ओके, जर तुम्ही एक छोटीशी टुर्नामेंट वगैरे करणार असाल ना तरी तुम्ही इथे प्लॅन करू शकता. सो ब्रेकफास्ट टाइम, तुम्ही मागवलं ब्रेड अँड बटर आणि चहा आणि प्रेरणाचे ओट्स. सो ब्रेकफास्ट चालू आहे बघा, मस्त पैकी निसर्गाच्या सान्निध्यात. सो आमचा ब्रेकफास्ट पण झाला आहे आणि मन तर करत नाहीये अशा या सुंदर प्रॉपर्टी मधून निघण्याचं, पण वेळ झाली आहे ती आता मुंबईला निघायची. त्याच्यामुळे आपल्याला आता निघावं लागणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही वेलकम द भोईर फार्म्सला येताय आणि जर तुम्ही प्रगत लोक आहे असं सांगताय ना की त्यांचा व्हिडिओ बघून येताय, तर तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट दिला जाणार आहे. ओके, सो तो डिस्काउंट मला फोन केल्यावरतीच कळेल. सो जर तुम्ही कर्जतला येताय तर आपल्या वेलकम द भोईर फार्म्सला नक्की कॉल करा. स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा, सगळी इन्फॉर्मेशन घ्या आणि लवकरात लवकर व्हिजिट करा. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.